शिर्डीतल्या साई दर्शनासाठी नवी नियमावली जाहीर झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर दर्शन व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलाय. सकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीमध्ये आता दर्शन मिळणार आहे. जमावबंदीचा आदेश सध्या राज्यामध्ये लागू आहे, त्यामुळे रात्री 9 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत साई दर्शन घेता येणार नाहीये. दर्शन बंद असणार आहे. पहाटेच्या काकड आरतीसाठी आणि शेजारतीसाठी सुद्धा भाविकांना प्रवेश मिळणार नाही. मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच ही आरती पार पडेल. संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायक यांनी ही सगळी माहिती दिली आहे. तर साई मंदिर परिसरामध्ये नेमकी काय दृश्य आहेत, आपल्या प्रतिनिधींनी या संदर्भातला आढावा घेतलाय. पाहुयात, प्रशांत शर्मा यांनी हा आढावा घेतलाय. शिर्डीच्या साई दर्शनाच्या दर्शन व्यवस्थेतही मोठे बदल करण्यात आलेले आहे. आता आपण साई मंदिराच्या दर्शन रांगेत आहोत. या ठिकाणी नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने जी गर्दी होत आहे त्या गर्दीला नियंत्रित ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. प्रत्येक भाविकाची जी आहे ती कसून चौकशी केली जाते आहे. भाविकाचं या ठिकाणी टेम्परेचर घेतलं जात आहे. त्याचबरोबरीने प्रत्येक भाविकाला मास्क कंपल्सरी सांगितलं जातं आहे. या ठिकाणच्या व्यवस्थेत आमूलाग्र जे बदल आहेत ते केलेले आहेत. मोठी गर्दी होत असल्याने या ठिकाणी आता एक सिंगल लाईन जेणेकरून भक्तांमध्ये अंतर राखलं जाईल ही मात्र दक्षता आता साई संस्थांकडून घेण्यात येते आहे. अनेक भक्त जे आता गर्दीनिमित्ताने शिर्डीला आलेले आहेत त्यामुळे अनेक भक्त जे आहेत ते काकड आरती आणि शेज आरती ह्या दोन्ही आरत्यांना जाऊ शकणार नाही आहेत. त्यामुळे भक्तांशी काहीतरी नाराजी जरी असली मात्र आता दर्शनाचा जो कालावधी कमी झालेला आहे त्या कालावधी कमी कालावधीत जास्तीत जास्त जे भाविक आहे त्यांना दर्शन देण्याचे नियोजन साई संस्थांकडून सुरू आहे. दिवसभरात जे साई संस्थान 25,000 भाविकांना दर्शन देतं तोच संख्या कायम आहे. मात्र काही तास जे आहेत दर्शनाचे ते कमी झालेले आहेत. दोन आरत्यांना भाविक उपस्थित राहू शकणार नाही आहे अशी परिस्थिती शिर्डीत निर्माण झालेली आहे. कोविडच्या नियमांचं आता शिर्डीत मात्र काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रशांत शर्मा, झी मीडिया, शिर्डी. नागपूरमध्ये 24 तासात 24 कोरोनाबाधित आढळून आलेले आहेत. यामध्ये शहरात 21 रुग्ण आहेत तर ग्रामीण भागात 3 कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 6 महिन्यात पहिल्यांदाच कोरोनाबाधितांचा आकडा 20 वर गेलाय. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासन आता सतर्क झालंय. मुंबईमध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. काल दिवसभरात मुंबईत कोरोनाचे 757 नवे कोरोनाबाधित आढळून आले. दरम्यान शनिवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. सध्या मुंबईमध्ये 3,000 जास्त रुग्ण उपचाराधीन आहेत. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.